नमस्कार मी श्रमिका ऍग्रोवन डिजिटलच्या मार्केट बुलेटीन मध्ये आपलं स्वागत बघूयात काही ठळक बातम्या खुल्या बाजारात हरभऱ्याला कमी दर देशातल्या हळदीचा हंगाम टप्प्यात उत्पादन घटल्यानं टोमॅटो दरांना गाठली शंभरी शुल्का विना कापूस एकतीस डिसेंबर पर्यंतची होण्याची शक्यता आणि जागतिक बाजारात गहू गहुनिर्यातीत अर्जेंटिना महत्त्वाचा देश आहे त्यातच यंदा आंतरराष्ट्रीय पातळीवर गव्हाची टंचाई असून दर तेजीत आहेत मात्र दर तेजीत असूनही अर्जेंटिनाची निर्यात यंदा कमी होण्याची शक्यता आहे त्यामागची नेमकी कारणं काय आहेत पाहूयात आजच्या मार्केट बुलेटिनच्या माध्यमातून आता सरकारनं यंदा देशात एकशे एकोणचाळीस लाख टन उत्पादनाचा अंदाज व्यक्त केलाय त्यापैकी एकोणतीस लाख टन हरभरा हमीभावानं खरेदीचं उद्दिष्ट ठेवलंय देशातल्या एकूण उत्पादनाच्या एकवीस टक्के सरकार खरेदी करणार म्हणजेच उर्वरित एकोणऐंशी टक्के म्हणजेच एकशे दहा लाख टन हरभरा शेतकऱ्यांना खुल्या बाजारात विकावा लागेल यंदा सरकारनं हरभऱ्यासाठी पाच हजार दोनशे तीस रुपये प्रति क्विंटल हमी भाव जाहीर केला आहे मात्र बाजारात फक्त चार हजार दोनशे ते चार हजार चारशे रुपये दर मिळतोय हा दर हमी तब्बल एक हजार रुपयांना कमी आहे त्यामुळे खुल्या बाजारात हरभरा विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा नुकसानीला सामोरं जावं लागेल असं जाणकारांनी सांगितलं देशात यंदा ऐंशी लाख पोत्यांचं उत्पादन झालंय तर मागच्या वर्षी पंचवीस लाख पोती शिल्लक होती अशी एकूण एक कोटी पाच लाख पोती विक्रीसाठी बाजारपेठेत आली होती त्यापैकी चौऱ्याऐंशी लाख पोत्यांची आतापर्यंत विक्री झाली आहे एप्रिल महिन्याला हळदीला सहा हजार आठशे ते बारा हजार रुपयांचा प्रति होता पण त्यानंतर बाजारात आवक वाढल्यानं दर दीड हजार देशातल्या महत्वाच्या हळद बाजारपेठेतला हंगाम अंतिम टप्प्यात आलाय पण दर नरमल्यानं शेतकरी माल मागे ठेवतात पुढच्या काळात हळदीचे दर सुधारतील असा अंदाज सध्या तरी बांधला जातोय मात्र बाजारातली मागणी आणि पुरवठ्यानुसारच दर ठरतील असं जाणकार म्हणतात यंदा मार्च आणि एप्रिल हे दोन्ही महिने विक्रमी उष्ण ठरले याचा भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला मार्च महिन्यातली लागवड देशभरात उलटल्या वाढ झालेली पिकं उष्णतेमुळे जळाली देशभरात बहुतांश भागांमध्ये यंदा उन्हाळी भाजीपाला पिकांसाठी पाणी उपलब्ध होतं पण उन्हानं पिकांना तग धरू दिला नाही टोमॅटोचेही प्लॉट खराब झालेत त्यामुळे उत्पादन घटलंय त्यामुळे सध्या दर किलोला शंभर रुपयाच्या दरम्यान आहेत दर वाढले तरीही उत्पादन घटल्यानं खर्चाचा ताळमेळ बसत नाही ग्राहकांना मात्र जास्त पैसे मोजावे लागतात जागतिक पातळीवर यंदा कापसाचा तुटवडा जाणवतोय त्यामुळे कापूस तेजीत भारतातही कापसानं विक्रमी दर गाठलाय तीनशे छप्पन किलोच्या एका खंडी कापसानं एक लाख रुपयांचा टप्पा पार केलाय त्यामुळे सरकारनं तीस सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत कापूस शुल्क रद्द केले मात्र आंतरराष्ट्रीय बाजारातही कापूस तेजीत असल्यानं पुरवठा वाढायचं नाव घेण्या त्यामुळे कापड उद्योग वेगवेगळ्या मागण्या पुढे करते त्यात कापूस आयात शुल्क एकतीस डिसेंबर पर्यंत रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे त्यामुळे केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांनी संबंधित विभागाला सूचना देत प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सांगितलं मात्र सरकारनं मुदत वाढवली तरीही त्याचा कापूस दरावर परिणाम होणार नाही असं जाणकार म्हणतात आता पाहूयात आजची मोठी बातमी रशिया युक्रेन युद्धामुळे यंदा जगातलं अन्नधान्य पुरवठ्याचं समीकरणच बदललंय त्यामुळे जगात सध्या गव्हाची टंचाई जाणवती त्यामुळे गव्हाच्या दरात मोठी तेजी आली आहे आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल तीस ते चाळीस टक्के वाढलेत जागतिक गहू निर्यातीत अर्जेंटिनाचा मोठा वाटा आहे पण अर्जेंटिनात यंदा उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे गहू लागवडीच्या काळात पाणी आणि खत टंचाईमुळे लागवड तब्बल साडेपाच लाख हेक्टरनं कमी झाली आहे लागवड गेल्या वर्षी अर्जेंटिनामध्ये त्रेसष्ट लाख पन्नास हजार हेक्टरवर गव्हाचं पीक होतं यंदा अठ्ठावन्न लाख हेक्टरवरच लागवड होऊ शकली पीक वाढीच्या काळातही सिंचन आणि खत टंचाई कायम राहिली त्यामुळे उत्पादन तीस लाख टनांनी घटण्याची शक्यता आहे अर्जेंटिनात मागचा हंगाम दोनशे एकवीस लाख टन गहू उत्पादन झालं होतं तिथल्या सरकारच्या मते यंदा फक्त एकशे एक्क्याण्णव लाख टन उत्पादन हाती येईल उत्पादन घटल्यानं आंतरराष्ट्रीय बाजारात गव्हाचे दर तेजीत असूनही अर्जेंटिनाची निर्यात कमी होईल असा अंदाज येथील संसारी व्यक्त केला यंदा अर्जेंटिनाची गहू निर्यात बावीस लाख टनानी कमी होण्याची शक्यता आहे मागच्या हंगामात अर्जेंटिनातून एकशे सत्तेचाळीस लाख टन गहू निर्यात झाली होती यंदा निर्यात एकशे लाख शक्यता आहे असं जाणकारांनी सांगितलंय गहू टंचायच्या काळात अर्जेंटिनाची निर्यात घटल्यास दर स्थिती आणखीन गंभीर होऊ शकते गव्हाचे दर आणखीन वाढतील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला यासोबतच आजच्या मार्केट बुलेटिनमध्ये ते सांगत अधिक अपडेटसाठी नक्की पाहत राहा ॲग्रोवन डिजिटल